नमस्कार, आम्ही सारे खवय्ये, को पॉवर्ड बाय टाटा संपन्न मसाले आणि फेबर, स्पेशल पार्टनर अनुवेद साबण आणि विनोद इंटेलिजंट कुकवेअरच्या आजच्या भागात मी संकर्षण अतिशय मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, प्रत्येक व्यक्तीची आपली आपली एक ओळख असते, हो की नाही? तशीच प्रत्येक गावची, प्रांताची त्यांची आपली एक ओळख असते. आता उदाहरणार्थ समजा तुम्ही गेलात कोल्हापूरला, तुम्ही काय खाल? आता आपटा पांढरा रस्सा खाल की नाही? तसंच तुम्ही गेलात नागपूरला, तर तुम्ही काय? हाव सावजी मटण खाऊन राहताल की नाही? तसंच तुम्ही आलात मुंबईमध्ये, तुम्ही काय खाल? वडापाव, मिसळपाव. ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं. पण गंमत बघा, आपल्या खवयगिरीचं हे जे गाव आहे, जिथे अनेक ताईंना आपण भेटतो, त्यांच्याविषयी जाणून घेतो, या आपल्या गावची ओळख काय? तर वेगवेगळ्या ताईंना भेटणं आणि जगभरातले वेगवेगळे पदार्थ इथे आपण खात असतो, पाहत असतो, हो की नाही? मग हीच ओळख, हेच नातं आपण कायम ठेवूया आणि या नात्यात सहभागी करून घेऊया अजून एका ताईंना. स्वागत करूया त्यांचं गप्पांनी, आजच्या भागाला सुरुवात करूया आणि मग चाखूया आजच्या भागातले पदार्थ. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. काय नाव ताई आपलं? सुजाता सावंत. बर, कुठे राहता? अंधेरी वेस्ट. बर, कोण कोण असतं घरी? माझे मिस्टर आणि माझा मुलगा. काय नाव आहे मुलाचं? श्रीराम नाव आहे आणि तो 8 वर्षाचा. बर. आणि सासू सासरे गावी असतात. कोणतं गाव? जत तालुक्यामध्ये येतं, निगडी म्हणून. निगडी. बर. आणि माहेर कुठलं? माहेर मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. पंढरपूरच्या जवळ? हो. अरे वा, मंगळवेढ्याला छान छान मंदिर पण आहेत. हो, मी येऊन घेतो. चोखा मेळा आहे, दामाजी पंतांचं मंदिर आहे. बरोबर. एकंदरीतच त्या भागाला संतांची खूप छान परंपरा, संतांची भूमीच म्हणतात मंगळवेढ्याला. बरोबर. काय सांगाल तुमच्या गावाविषयी, माहेरच्या आठवणी? आता तिकडे कोण कोण असतं? आम्ही 7 बहीण भावंड आहोत. बर. आणि माझे वडील ड्रायव्हिंग करतात, आजही करतात ते. बर. आणि आई गृहिणीच आहे. बर. आमचं कसं, 7 बहीण भावांचा परिवार असल्यामुळे थोडं परिस्थिती थोडी हलाक्याची होती. बर. तर मग कधी आम्हाला एखादी गोष्ट जर हवी असेल तर आम्ही कधी त्या गोष्टीसाठी जिद्द पण करत नव्हतो आणि हट्ट पण नाही धरायचं. हट्ट पण नव्हतं धरत. बर. म्हणजे आई बाबांची परिस्थिती ओळखून ते मागायचं. हो. आणि माझे वडील एकदम असे कडक स्वभाव आहे त्यांचा. बर. पण त्यांना मुली, आम्ही 4 मुली आहोत, त्यांना याचा उलट जास्त गर्व आहे त्यांना. ते असं कधी बोलत नाहीत की माझ्या मुली माझ्या मुलांसारखेच आहेत, असंच बोलतात ते नेहमी. पण आता आहे सगळं व्यवस्थित, सगळ्या मुलींची लग्न झालेत. पण मग तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की आपण मंगळवेढ्यात थेट मुंबईत येतोय, आपल्याला हे शहर माहिती आहे की नाही, कसं आपण इथे ऍडजस्ट होणार? हो, मी खूप काही शिकले मुंबईतून, खूप काही शिकले मुंबईनं, खूप काय दिले. पहिली गोष्ट तर मी माणसं ओळखायला शिकले इथून, कारण खेडोपाड्यामध्ये शिक्षण घेऊन इकडं डायरेक्टली मुंबईला, म्हणजे ते खूप नवीनच होतं माझ्यासाठी. पण इथं येऊन शिकले सगळं व्यवस्थित. काय करतात मिस्टर तुमचे? ते सिंगापूरची एक कंपनी आहे, तिकडे ते ऑफिस लेवलला जॉब करतात. बर. तुम्ही काय करता? तुम्ही नोकरी वगैरे? नाही, मी गृहिणीच आहे. गृहिणीच आहे. हो. काय सांगाल तुम्ही, आता मगाशी म्हणालात की मुंबईने तुम्हाला खूप काही शिकवलं, या 8 वर्षातला एखादा अनुभव लोकल मधला किंवा बस मध्ये प्रवास करताना? तसं तर मी अजून लोकल मधून प्रवास केलेलाच नाहीये. 8 वर्षात नाही केला? नाही. तर मी एक गमतीशीर गोष्ट सांगते. सांगा. मला इडली बिलकुल माहिती नव्हती, आमच्या गावाकडे इडली वगैरे असं काही नाहीये. तर मग मी एकदा असंच बाहेर गेल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना विचारलं की ते व्हाईटवालं काय आहे. मग ते बोलले, त्याला इडली बोलतात, ते व्हाईटवालं खायचं आहे का तुला? मग मी बोलले हां. मग मी, मग मला तेव्हा माहिती झालं की हे इडली मुंबईमध्ये असे. मग ते मला आज पण बोलतात, कधी दिसलं तर बोलतात की ते व्हाईटवालं खाणार आहे का. पण मग तुम्ही घरी कधी करून नाही पाहिलं ते व्हाईटवालं? हो, मी आता बनवते घरी. आता एकदम तरबेज झाला. हो, बनवते. आणि व्यवस्थित स्वयंपाक पण नव्हता येत मला लग्न झालं तेव्हा. पण मग त्या कधी स्वयंपाक येत नाही म्हणून रागवलं नाही? नाही, प्रेमाने सांगितलं. हो, कधीच रागवत नव्हतं, हे असं बनवायचं, हे असं असतं, ते सांगायचे मला, मग मी तसं बनवत जायचे. तुमचं शिक्षण काय झालं होतं? माझं, मी 12वी पास आहे. मग तुम्हाला असं वाटलं नाही की आता आपण मुंबईत आलो आहोत, तो पुढे शिकावं, अजून काहीतरी वेगळं मिळवावं असं? हो, माझी इच्छा होती की मला स्पोर्ट्स मध्ये खूप आवड आहे खेळायची, आणि मला असं सांगावं असं वाटतं की मी जेव्हा 9वीत होते ना, तेव्हा गोळाफेक मध्ये माझी स्टेट लेवलला निवड झालेली. वा. हो. आणि निकम, जे बी निकम सर म्हणून स्पोर्ट्स टीचर होते ते, मग त्यांनी शाळेत येऊन, म्हणजे क्लासमध्ये येऊन सांगितलेलं की अशी अशी सुजाता तुझी निवड झालेली आहे. तर मग सगळ्या क्लासने टाळ्या वगैरे वाजवलेल्या. मग तेवढ्यात 2-3 दिवसानंतर ते जे सर होते, त्या सरांचं ना विहिरीत पडून अचानक मृत्यू झाला त्यांचा, त्यांच्याच विहिरीत पडून. मग त्यामुळं दुसरे टीचर येईपर्यंत वेळ पण निघून गेली आणि तारीख पण निघून गेली. ती संधी तुमच्या हातात ना गेली? हा, गेली. आणि नंतर मग 10वी
आली समोर मग घरचे बोलायला आले आता नको दहावी आहे. मी तरी पण मी प्रयत्न करते. स्पोर्ट्स टीचर आहेत, माझ्या मुलाचे टीचर आहेत, त्यांनी त्यांच्याकडे विचारून पण घेतले. आणि अंधेरीला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे आमच्या इकडे, तिथं बाळा कदम म्हणून एक सर आहेत, त्यांच्याकडे आता ट्रेनिंग चालू होणार आहे. थोड्या दिवसाने ओपन मध्ये ते बोलले तुम्ही खेळू शकता, थोड्या दिवसांनी होईल जॉईन. ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय मला असं वाटतंय जर योग्य वेळेला योग्य ते फायनान्शियल बॅकअप मिळालं असं तर कदाचित वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं. हो वाटतं ना असं मला, कारण परिस्थिती एवढी अशी नव्हती, थोडी हलाखीची असल्यामुळे बाकींच्या बहिणींचं शिक्षण, कोणाचं कधी भूक नसायचं कधी कोणाला, कधी कोणाला पेन संपले, असे सगळे प्रॉब्लेम आमचे चालूच असायचे घरात. आणि वडील बाहेर असायचे, ट्रक चालवतात, त्यामुळं वेगवेगळ्या स्टेट मध्ये ते जातात. एखादी अशी आठवण किंवा एखादा असा क्षण ज्या क्षणाने तुम्हाला एवढं जिद्दी बनवलं की आजही तुम्ही तुमचा आता मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागल्यानंतर परत एकदा खेळाकडे वळताय. म्हणजे मला वाटत होतं की मी काहीतरी करावं. आणि आता म्हणजे सांगावं असं मला हे वाटतंय की माझ्या मिस्टरांचा मला खूप सपोर्ट आहे. ते बोलतात तुला कराय, तुला जे हवंय ते तू कर, आणि माझा तुला हमेशा सपोर्ट राहील. फारच छान. ह्याच्याशिवाय अजून काही वेगळ्या हॉबीज वगैरे आहेत तुमच्या? हो, कविता लिहिणं माझी हॉबीज आहे. आणि जेवण बनवण्यापेक्षा खाण्याची खूप आवड आहे मला. घरी तुम्ही करत नाही? करते करते. मिस्टर करतात आणि तुम्ही? नाही नाही, त्यांना चहा सुद्धा करता येत नाही. घरी रोजचा स्वयंपाक तुम्ही करता? हो, सकाळ संध्याकाळ मीच करते, सकाळी नाश्ता सगळं मीच करते. माता कविता करणं तुमची हॉबी आहे म्हणल्यानंतर आम्हाला काय ऐकवाल की नाही? हो, मला एकच मुलगा आहे, मला मुलीची खूप आवड आहे. बर. पण काही प्रॉब्लेम असल्यामुळं तर मला आता नाही पुढं रिस्क घ्यायचे. म्हणून मी मुलगी आणि आई काय नातं असतं, आणि माझी आई पण खूप प्रेमळ आहे आणि आमच्यासाठी तिने खूप कष्ट केलेत, त्यामुळं आता ती बघत असेल, बघेल पण, आणि तिला खूप आनंद होईल. त्याच्यासाठी मी तिच्या आणि माझ्या नात्यासाठी आणि मला मुलगी असती तर ते नातं जपण्यासाठी मी एक लिहिले कविता, मी तुम्हाला वाचून दाखवते. नांदाया जाती लेख बाप बघितो दुरून, सुखाच्या वाटेवर उर येतो भरून. नांदाया जाती लेख डोंगरा आड, आई हात करीती गेला माझा काळजाचा घड. गाडीची चाक फिरती घराघरा, दुबळ्या भावासाठी बहीण रडती धडाधड. नांदाळ्या जाती लेख लाडाची ती बहीण, नाही रडणार ताई आता तुझ्या आठवणीनं. नांदाळ्या जाती लेख उभ सार गणगोत, डोळ्यामध्ये पाणी म्हणी ते सुखी होव तुझ्या संसाराची वाट. नांदाळ्या जाती लेख हात करीती लांबून, रडू नका आई बाबा मी सुखानं नांदीन. वा वा वा, फारच फारच छान आहे. पण मी तुम्हाला एक विचारतो की आता हे लिहिण्यामागे तुमच्या मनामध्ये तुमची ही परिस्थिती फार घर करून आहे. प्रत्येक गोष्ट मी अनुभवातून शिकली आहे आणि आईकडनं विशेष. हो, आणि मी मला ना माझी आई एवढा चांगला स्वयंपाक करते, मला जगातल्या कुठल्याही मोठ्या हॉटेलमध्ये तुम्ही घेऊन गेलात तर माझ्या आईच्या सर त्या जेवणाला येणार नाही, आणि मला तेच तिचं जेवण आवडतं. आता आईला जर तुम्हाला सांगायचं झालं की हे माझं आयुष्य तुझ्यामुळे मी हे शिकू शकले हे आहे, तर आईला काय सांगाल तुम्ही आता? तर मी सांगेन की आई आईच असते, आईला कशाची तोड नाही आहे ना जोड नाही आहे, आणि आईची सर कुणाला येत पण नाही आहे. तर मी माझ्या आईला सांगेन की आई तू मला बघ आता टीव्हीवरती, आणि माझ्याकडे आता शब्द नाहीत तिला सांगण्यासाठी. खूप कष्टाच्या परिस्थितीनं त्यांनी तुम्हाला, चारही बहिणी आणि तीन भाऊ. पण असं होतं की मुली बरेचदा बाबांच्या खूप जवळ असतात, बाबांचा एकदा उल्लेख करत नाही, ते रागवतील ना आमच्या कार्यक्रमातील उल्लेख माझ्याविषयी काही. ते सतत बाहेरच असायचे, त्यामुळे त्यांच्याशी जास्त कधी हेच होत नाही. त्यांचा रागीट स्वभाव असल्यामुळे आम्हाला काय मागायचं झालं तर आम्ही सगळं आईकडेच मागायचं, त्यांच्याकडे कधी जास्त एवढं हेच नव्हतं. बरोबर. पण मला फार गोड वाटतं तुम्ही हे सगळं बोलताय, या भावना व्यक्त करताय, तुमच्या सगळ्या भावनांचा आम्ही आदर करतो. आता मग मी तुम्हाला जरा मुद्द्याकडे घेऊन जातो की ह्या अशा ताई आहेत ज्या गावाकडे वाढल्या, त्यांचं लग्न झालं, मुंबईत आल्यानंतर ज्या ताईला ज्या गृहिणीला इडली सुद्धा माहीत नव्हती, जी इडलीला आहो ते काहीतरी पांढरं खायचं असं म्हणाल्या होत्या, त्या ताई आज या आपल्या कार्यक्रमात येऊन आपल्यासाठी काहीतरी पदार्थ करणार आहेत, ती केवढी मोठी अचीवमेंट आहे. आणि हा गृहिणींचा सन्मान करण्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे, हो की नाही? खूप माझं खूप दिवसापासूनचं स्वप्न आहे झी मराठीवर आम्ही सारे खवय्ये मध्ये येण्याचं, ते आज पूर्ण झाले, त्यामुळे मी खूप आनंदात आहे. आम्ही पण फार आनंदात आहेत, आम्हाला लई मज्जा येते. आता आपण एक काम करूया, या ताईंना घेऊन जाऊया स्वयंपाकघरात आणि पाहूया अप्रतिम असे पदार्थ. चला, सुजाता ताई आपल्यासोबत आपल्या स्वयंपाकघरात आहेत, आपण आता पहिला पदार्थ करूया. आणि ह्या पदार्थाचं नाव काय? स्टफ टोमॅटो बटाटा भाजी. स्टफ टोमॅटो बटाटा भाजी. बरं,
ठीक आहे, लागणारं साहित्य आपण पाहू आणि मग कृती करू. सांगा बरं. गर काढून घेतलेला टोमॅटो आणि कांदा टोमॅटोची प्युरी, किसलेला बटाटा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार. बर ठीक आहे, आता हा आपण टोमॅटो चिरून घेतलाय आणि त्यातला गर काढलाय. ओके, आता आपण कृती करूया. काय करायचंय? एक बाउल लागेल. बर, त्यामध्ये किसलेला बटाटा. किसलेला बटाटा सगळा घेऊ. हो. कोथिंबीर. धनेपूड. किती लागणार धनेपूड? हा बस, थोडं आलं लसूण पेस्ट, थोडासा गरम मसाला. बर, लाल तिखट. आणि चवीनुसार मीठ. हे आता आपण मिक्स करून घ्यायचंय. भरून घेते. हो, भरा की. चला, सारण आपण तयार केलं आणि त्या टोमॅटो मध्ये भरलं. आता पुढे काय? आता थोडस पॅन मध्ये तेल टाकून 2-3 मिनिटं ठेवायचं आहे उकडण्यासाठी. पुरे? बस, याला आपण उकडून घेऊया. ते झाकण ठेवा. बर, किती वेळ लागेल साधारण? 2-3 मिनिटं. आता वाफून झालेले आहे स्टफ टोमॅटो, करूया पुढची कृती. सांगा मॅडम काय करूया? आता थोडस तेल टाकून ती कांदा टोमॅटोची प्युरी टाकायची. ठीक, बघा. पुरे का? हो बस, आता कांदा टोमॅटोची प्युरी टाकूया. हे थोडस ढवळून घ्यायचं. हो, चवीनुसार मीठ टाकून. बर, हा बस, पुरे का? आता काय? आलं लसूण पेस्ट. बस, आता गरम मसाला थोडा, लाल तिखट. लाल तिखट बघा. गॅस बंद करू. आता ही ग्रेव्ही याच्यावरती घालायची ना. हो. मला सांगा, आता ह्याच्यामध्ये स्टफ पण केलेला आहे आणि ग्रेव्ही पण आहे. हो. तर ही भाजी खायची कशासोबत? तुम्ही ब्रेड, पाव, चपाती सोबत खाऊ शकता. वा मंडळी, गरमागरम भाजी आहे, अप्रतिम आहे, टेस्टला छान आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्टफ टोमॅटो बटाटा भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: बिया काढलेले टोमॅटो, कांदा टोमॅटो प्युरी, उकडून किसलेला बटाटा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, धणे पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये उकडून किसलेला बटाटा, कोथिंबीर, धणेपूड, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून सर्व एकत्र करून बटाट्याचं सारण तयार करून घ्यावं. तयार बटाट्याचं सारण बिया काढलेल्या टोमॅटो मध्ये भरून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये सारण भरलेले टोमॅटो घालून पॅन वर झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घ्यावेत. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा टोमॅटोची प्युरी, मीठ, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि लाल तिखट घालून सर्व एकत्र करून त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यावी. तयार ग्रेव्ही स्टफ टोमॅटो वर घालावी आणि कोथिंबीरीने सजावट करून डिश सर्व्ह करावी. पहिल्या पदार्थासाठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेल. आता आपण दुसरा पदार्थ करूया. सुजाता ताई रेडी का? हो. काय या पदार्थाचं नाव? मशरूम पालक शोरबा. मशरूम पालक शोरबा. हो. वा, लागणार साहित्य पाहू आणि मग कृती करू. सांगा. कापलेला मशरूम, दूध, पुदिना, वाफवलेला पालक, मिरेपूड, हिरवी मिरची, लिंबू, क्रश केलेला लसूण आणि मीठ. यातला पालक हा वाफवून घेतलाय. हो. वाफवताना त्याच्यात काही मीठ वगैरे काही घातलं? काहीच नाही. काहीच नाही. चला कृती करूया. हो. काय करायचंय? आता वाफवलेला पालक मध्ये 1-2 मिरची आणि पुदिना घालून मिश्रण करून घ्यायचं. मिक्सरला लावून? हो. आणि 2 हिरव्या मिरच्या. हो. पुरे का? हो. हे आता वाटण करून करू की. बरं, आता की तुमच्या घरामध्ये तुमचे वडील हे ड्रायव्हर म्हणून काम करतात. हो. तुमचे काका शेतीचं काम करतात. हो. शेतकऱ्यांचं लाईफ तुम्ही खूप जवळून पाहिलं असेल. हो. ह्या सगळ्या गोष्टींविषयी काय सांगता येईल तुम्हाला? मला शेतकऱ्यांचं खरंच आजकाल हे व्यवस्थित नाही आहे. म्हणजे आपण ते लोक एवढं कष्ट करून आपल्याला धान्य पिकवतात, मार्केटमध्ये त्यांना जास्त भाव नाही मिळत. बरोबर. तर मला एक आपले गव्हर्नमेंट असो किंवा जे राज्य चालवतात मंत्री म्हणा, मला त्यांना एकच सांगायचं आहे या झी मराठी आम्ही सारे खवय्याच्या माध्यमातून की आता आपल्या महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या करतात. बरोबर. हे सगळे जे लोक आहेत यांनी त्यांना मदत करा.
आणि आत्महत्या केल्यानंतर पैसे नका देऊ, त्याच्या आधी त्यांना जगायला पैसे द्या. मला त्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन वाटतं मदत करा हा तसा फार चुकीचा शब्द असेल, पण ते जाणून आपण घेतलं पाहिजे की त्यांना नेमक्या गरजा कशाच्या आहेत, कशा पद्धतीने कामं केली जात आहेत, त्याच्यात काय कमी पडत त्याच्यावरती काम करणं आपल्याला जास्त महत्वाचं आहे. ओके, होईल सगळं छान होईल. पण त्याच मातीत आलेला हा पालक आहे, पुदिन्याची पानं आहेत, त्याची आपण आता छान पेस्ट करूया. चालेल, चला. वाटण झालेलं आहे, काय करूया पुढे? आता थोडस तेल टाकून ते प्युरी याच्यात टाकू. बरं, ठीक आहे. बघा, बस पुरे का? मशरूम टाका. बर, तिकडे चमचा आहे बघा. किती लागणार आहे? बस हे थोडस परतून घेऊया. घरात तुम्ही इतक्या शांत असता? शांत मी नसते, शांत ते शांत असतात. हे झालंय, तुम्ही बसवता त्यांना? शांत मी बसवते सगळं काय. ओके, आता पुढे ते प्युरी टाकू. बर, थोडस पाणी टाकू. बर, मीठ, क्रश केलेला लसूण. बर, पुरे? आणि काळी मिरी पूड आणि थोडस लिंबू पीळ. अर्धा लिंबू पिळायचं? हे थोडस परतून 2 मिनिटं ठेवायचं. ह्याला झाकण ठेवायची गरज आहे? ठेवा तरी चालेल. ठेवा आणि स्लो गॅसवर 2-3 मिनिटं ठेवा. बर, ठीक आहे. आता ह्याला उकळी आली आहे. हो, काय करूया? थोडस दूध ऍड करूया. घ्या, तुम्हाला हवं तेवढं ऍड करा. आता काही घालायचं शिल्लक आहे? काहीच नाही, आता आपण थोडं 2 मिनिटं ठेवूया आणि मग रेडी तयार. फॅन्टास्टिक. वा, मशरूम पालक शोरबा हा पदार्थ आहे. आम्ही याला उकळी येईपर्यंत वाट पाहतो. तुम्ही लिहून घ्या तो साहित्य आणि कृती. मशरूम पालक शोरबा करण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, मशरूम, वाफवलेला पालक, पुदिना, लिंबू, हिरवी मिरची, काळी मिरी पूड, लसूण आणि मीठ. कृती: एका मिक्सरच्या भांड्यात वाफवलेला पालक, पुदिन्याची पानं आणि हिरव्या मिरच्या घालून मिश्रण वाटून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मशरूम परतून घ्यावेत. मशरूम परतल्यानंतर त्यामध्ये पालकची पेस्ट, मीठ, चिरलेला लसूण, काळी मिरी पूड आणि लिंबाचा रस घालून सर्व एकत्र करून मिश्रणाला एक उकळी काढावी. मिश्रणाला उकळी काढल्यानंतर त्यामध्ये दूध घालून पॅनवर झाकण ठेवून पुन्हा एक उकळी काढावी आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. मंगळवेढा या छोट्याशा गावामध्ये राहिलेल्या, वाढलेल्या आणि लग्नानंतर मुंबईत आलेल्या सुजाता ताई आज आपल्याकडे इथे आल्या. एवढ्या छान गप्पा मारल्या, फार बरं वाटलं, मज्जा आली. तर तुम्हालाही आनंद झाला ना? खूप आनंद झालाय मला. माझ्याकडे आता शब्द नाहीयेत बोलण्यासाठी. खूप आनंद झालाय मला, कारण मला झी मराठीवर येण्याचं माझं खूप मोठं स्वप्न आहे. तर मी झी मराठीची आणि तुमच्या सगळ्या टीमची, आम्ही सारे खवय्याचा, मी खूप आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू ताई. तुमच्याकडे शब्द नाही म्हणालात, पण आमच्याकडे शब्दही आहेत आणि गिफ्ट सुद्धा आहे, ते सुद्धा झी मराठीकडनं. तर हे झी मराठीकडनं तुमच्यासाठी ही प्रेमाची भेटवस्तू. अशा छान आनंदात राहा, हसत राहा. थँक्यू सो मच. मंडळी, तुम्हाला कसा वाटला आजचा भाग, रेसिपी, गप्पा, सगळं? तर आम्हाला आवर्जून कळवाच. पण शिवाय तुम्ही जर कुठल्या एका छोट्या गावात राहत असाल आणि तिथून हे स्वप्न पाहत असाल की मला या कार्यक्रमात यायचंय, मला झी मराठीवरती दिसायचंय, तर प्लीज या. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि तुमचे पदार्थ लोकांना दाखवण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. पण हे कळवायला लागेल की नाही, मग त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आय डी लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. आहा, दोन्ही पदार्थ आमच्या समोर आहे, तोंडी लावायला छान पोळी आहे. आता मस्त एक एक घास घेऊया आणि आनंद घेऊया आजच्या पंक्तीचा. चालेल, पण त्याआधी आपल्या भेटीला आणि या पंक्तीला चार चांद लावण्यासाठी जाता जाता एक कविता प्लीज सादर कराल का? हो. माणसा माणसा माणूस होशील का, पाण्याप्रमाणे नितांत भाषील का, नाल्यातून जा किंवा नदीतून जा, शेवटी तुला समुद्राला मिळायचंय. आता तरी सांग तुला कसं आयुष्य जगायचंय. कुणाची फसवणूक करून लबाडी करण्यापेक्षा जीवनात फेल झालेले कधीही चांगले. सत्याच्या कसोटीवर उतरणारे नक्की योग्य असते. हे लक्षात घे आणि माणसा तू जग. स्वतःवर विश्वास ठेव म्हणजे माणुसकीवर विश्वास ठेवल्यासारखं आहे. आकांक्षा आणि अपेक्षांचा मेळ घालून आपल्यातल्या चांगल्या गुणांना झळाळून टाक आणि माणसातला माणूस होऊन दाखव. माणसा माणसा माणूस होशील का, पाण्याप्रमाणे नितांत वाशील का. वा वा वा, फारच छान. तुमच्या याही कवितेला एक मातीचा गंध आहे. थँक्यू. आणि जी गावाकडे आपली साधी भोळी भाबडी माणसं असतात, ती माणसं या कवितेमधनं आम्हाला स्पष्ट दिसतात. फार धन्यवाद, तुमचे आभारी आहोत आम्ही. आता आपण प्लेट घेऊया आणि आजच्या पंक्तीला चार चांद लावूया. हे पदार्थ खाऊन घ्या प्लेट हातात.
मंडळी आता तोंडाला पाणी सुटलंय, मी घेतो पहिला घास आणि तुम्हाला देतो निरोप. पण चिंता नॉट, निरोप हा फक्त आजच्या भागापुरता आहे. लगेच भेटूया पुढच्या भागात, पण तोपर्यंत असे छान छान पदार्थ घरी नक्की ट्राय करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा आपल्या झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये, कोप आउट बाय टाटा संपन्न मसाले आणि फेबर. स्पेशल पार्टनर अनुवेद साबण आणि विनोद इंटेलिजंट कुकवेअर. बाय. खाणाऱ्याने खात राहावे.